ब्रेकनंतर बातमी अर्थातच अरुण जेटली यांच्या संदर्भातली. देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. 9 ऑगस्ट पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्यावर आवश्यक असे सगळे उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालवतच गेली आणि आज मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं देशातील उत्तम वक्ता, अभ्यासू, राजकारणी मात्र देशानं गमावला. साली भाजप आणि शिवसेनेचं नातं तुटलं तेव्हा त्यांच्या मनातली अस्वस्थता मी पाहिली आणि भाजपा शिवसेनेमधलं नातं कायम राहावं यासाठी त्यांनी केलेली धडपड सुद्धा मी स्वतः अनुभवलेली आहे. तेव्हा ते इस्पितळात होते, तेव्हा सुद्धा 5 वर्षापूर्वी अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी या तुम्हाला देशामध्ये दिसतात नेतृत्व करताना त्यांना दिल्लीचा रस्ता तयार करण्याचं कार्य हे अरुण जेटलींनी केलेलं आहे.